जिलाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार ने बैठक दौरान विभिन्न मुद्दों पर जानकारी दी। नागपुर विभागीय आयुक्त ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारा नागपुर विभाग के सभी जिलाधिकारियों को संबोधित किया, जिसके बाद हुए जिले के विभाग प्रमुख की बैठक को जिलाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार इनके मार्गदर्शन में जिला पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, चंद्रपुर महानगर पालिका के आयुक्त राजेश मोहिते, आरोग्य विभाग के सभी अधिकारी और सभी विभाग प्रमुख उपस्थित थे। इस बैठक दौरान जिलाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार ने विविध मुद्दों पर जानकारी दी। जिन रक्तदाताओं को रक्तदान करना है वे जिला सामान्य अस्पताल या रक्त पेढ़ी इनके क्रमांक पर संपर्क कर सकते हैं। 28 मार्च को चंद्रपुर जिले में विदेश से प्रवास कर आए नागरिकों की सूची होने की जानकारी दी। उनमें से 42 होम क्वारंटाइन तो 9 नागरिकों को संस्थात्मक क्वारंटाइन में दाखिल किया गया है। सभी नागरिक स्वस्थ होने की जानकारी दी। राज्य शासन की ओर से नागरिकों को एक जिले से दूसरे जिले में स्थलांतरित या वाहतुक न करे ऐसी ताकीद की गई है। माल वाहतुक छोड़ अन्य कोई वाहतुक अलाउड नहीं की जाएगी। साथ ही इसमें जिलाधिकारी ने बताया कि MIDC और जिला उद्योग केंद्र संबंधित अधिकारी की ओर से सभी उद्योगों को शुरू करने का आह्वान किया है। राज्य के बाहर तेलंगाना में 929 तो आंध्र में 23 मजदूर फंसे हुए हैं। इन सभी को उन जिलों में खाने की व्यवस्था और निवास की व्यवस्था करने संबंधित जिलाधिकारियों को पत्र दिया गया है। इसी के साथ जिले में अन्य राज्य के 952 लोगों की नोंद हुई है। अन्य धान्य की वाहतूक करने वाले ट्रक चालकों को संचार बंदी के समय में परवाना पासेस देने के लिए उपप्रादेशिक अधिकारी कार्यालय से संपर्क साधने का आह्वान किया गया है। इसके लिए 07172272555 इस दूरध्वनि क्रमांक से मदद लेने का आह्वान। ब्लड बैंक मार्फत ज्या स्वयंसेवी संस्था आहेत किंवा ब्लड डोनर्स आहेत यांना संपर्क करण्यात येईल। याविषयी ज्यांना स्वतःहून रक्तदान करण्याची इच्छा असेल त्यांनी जिल्हा रुग्णालय किंवा रक्तपेढी यांच्या क्रमांकांवर संपर्क करायचा आहे। त्यांना रक्तदानासंदर्भात योग्य ती माहिती त्या ठिकाणी दिली जाईल। 109 परदेशातून प्रवास केलेल्या नागरिकांची माहिती आपल्याकडे आहे। त्यापैकी आज मी 43 नागरिक हे होम क्वारंटाईनमध्ये निरीक्षणाखाली आहेत। तसेच 9 नागरिक हे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। या सगळ्या नागरिकांची प्रकृती स्थिर असून त्यांना कुठलीही लक्षणे नाही। पण संपूर्ण राज्यामध्ये तसेच देशामध्ये झपाट्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आपण ही उद्रेकाची शक्यता लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केलेली आहे आणि त्यासाठी दोन्ही हॉस्पिटल्समध्ये आवश्यक ते खाटांची संख्या, डॉक्टरांचे प्रशिक्षण याची तयारी आपण सुरू करत आहोत। यासाठी आपण क्राइस्ट हॉस्पिटल हे ताब्यात घेतलेलं आहे। याशिवाय माननीय विभाग आयुक्तांनी आज VC घेऊन सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये राज्य शासनाने अतिशय सक्त ताकीद घेऊन कुठल्याही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नागरिकांची त्या ठिकाणी स्थलांतर होता कामा नये किंवा त्या ठिकाणी वाहतूक होता कामा नये, कुठल्याही पद्धतीने माल वाहतूक वगळता इतर कुठलीही वाहतूक त्या ठिकाणी अलाउड केली जाणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी आणि कृपया आहे त्याच ठिकाणी सुरक्षित त्यांनी राहावे। याशिवाय आज सर्व उद्योग क्षेत्रातील घटकांची मीटिंग घेण्यात आली। यामध्ये MIDC आणि जिल्हा उद्योग केंद्र यातील अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण सर्व उद्योगांना सुरू करण्यासाठी आवाहन केलेले आहे। जे आवश्यक असतात आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे जे काही उद्योग आहेत त्यांनी आपले कारखाने सुरू करायचे आहेत, त्यासाठी त्यांना आवश्यक ती परवानगी MIDC आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या मार्फत दिली जाईल। तसेच वाहतूकदारांना देखील एक दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये किंवा राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी RTO विभागामार्फत त्यांना पासेस देण्याची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे। यामध्ये RTO विभागाचा जो कंट्रोल रूमचा नंबर आहे तो 07172272555 हा आहे। याशिवाय एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वाहतूक ही कोणत्याही पद्धतीने त्याला परवानगी दिली जाणार नाही याची देखील नागरिकांनी या ठिकाणी